नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय टेक्नोटीचर यूट्यूब चॅनल। आजचा अपडेट शासन निर्णय, सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 1 जुलै 2020 ची वेतनवाढ। 2 जुलै 2020 ला आला नवीन शासन निर्णय। वेतनवाढीच्या संदर्भात 2 जुलै 2020 ला शासन निर्णय आलेला आहे आणि कोणकोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार वेतनवाढ आणि अर्हताकारी सेवा किती आणि अर्हताकारी सेवा म्हणजे काय, या सर्व प्रश्नाचे उत्तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर सुरुवात करू। अशा प्रकारे राज्य शासकीय कर्मचारी यांना 1 जुलै 2020 रोजीच्या वार्षिक वेतनवाढीच्या अनुज्ञेबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभागाने 2 जुलै 2020 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे की राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2020 ची वेतनवाढ कशा प्रकारे अनुज्ञेय करायची आहे। तर प्रस्तावना अशा प्रकारे, पहा, कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखून अत्यावश्यक शासकीय कामकाज पार पाडण्याच्या अनुषंगाने शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीच्या नियमित करण्याबाबत शासनाने वेळोवेळी आदेश निर्गमित केलेले आहेत। त्याबरोबरच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयात हजर राहणे अभिप्रेत आहे, तर उर्वरित कर्मचाऱ्यांनी घरात राहून शासकीय कामकाज करावायचे आहे। त्यामुळे दिनांक 1 जुलै 2020 या तारखेस राज्य शासकीय कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी आदेशित केल्यानुसार कार्यालयात हजर राहणार असून उर्वरित कर्मचाऱ्यांना आदेशित केले नसल्याने ते कार्यालयात हजर राहणार नाहीत। महाराष्ट्र नागरिक सेवा नियम 2019 नियम क्रमांक 10 अन्वये विहित तरतुदीनुसार ज्या शासकीय कर्मचाऱ्यांची दिनांक 1 जुलै या तारखेपूर्वी 6 महिने इतकी अर्हताकारी सेवा पूर्ण झाली आहे, अर्हताकारी म्हणजेच एवढी पात्रता सेवा होणं आवश्यक आहे, म्हणजे पहा ज्या शासकीय कर्मचाऱ्यांची 1 जुलैला म्हणजे 1 जुलैला किंवा 1 जुलैच्या पूर्वी 6 महिने अर्हताकारी सेवा पूर्ण झाली पाहिजे, म्हणजे कोटपासून तर याच्या अगोदर मिळालेल्या वेतनवाढीनंतर, मग याच्या अगोदर आपल्याला ज्या दिवशी वेतनवाढ मिळालेली आहे त्या वेतनवाढीपासून 1 जुलै 2020 पर्यंत 6 महिने इतकी अर्हताकारी सेवा पूर्ण झालेली आहे व जे दिनांक 1 जुलै या तारखेस कर्तव्यावर हजर आहेत, लक्षात घ्या मुद्दा, 1 जुलै या तारखेस कर्तव्यावर हजर आहेत अशाच कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै रोजीची वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय ठरणार आहे। या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे की जे दिनांक 1 जुलै या तारखेस कर्तव्यावर हजर आहेत अशाच कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै रोजीची वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय ठरणार आहे। वरील पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै 2020 रोजीची वार्षिक वेतनवाढ कशा प्रकारे अनुज्ञेय करता येईल ही बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्याबाबत सांगोपांग विचार करून पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे। शासन निर्णय अशा प्रकारे आहे, जे शासकीय कर्मचाऱ्यांनी शासनाने जाहीर केलेल्या टाळेबंदीच्या म्हणजे लॉकडाऊन कालावधीत शासनाने आदेशित केल्यानुसार कार्यालयात हजर राहिले अथवा ज्यांनी घरात राहून शासकीय कामकाज पार पाडले आहे व ज्यांची 30 जून या तारखेस किमान 6 महिन्यांची अर्थकार्य सेवा पूर्ण होत आहे अशा कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै रोजीची वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय राहील। 30 जूनला किमान 6 महिन्याची अर्थकार्य सेवा पूर्ण झाली आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांना 1 जुलैची वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय राहील। जे कर्मचारी कार्यालयात हजर होते किंवा ज्यांनी घरी राहून शासकीय कामकाज पूर्ण केलेलं आहे किंवा पार पाडलेलं आहे आणि त्यांची सेवा जर 30 जूनपर्यंत जर 6 महिने पूर्ण होत असेल तर त्यांना वार्षिक वेतनवाढ मिळणार आहे। जे राज्य शासकीय कर्मचारी हे शासनाने जाहीर केलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत शासनाने आदेशित केल्यानुसार 30 जूनपर्यंत कर्तव्यावर हजर राहिले नाहीत, पहा म्हणजे या ठिकाणी टाळेबंदीच्या कालावधीत शासनाने आदेशित केलेला आहे परंतु ते 30 जूनपर्यंत कर्तव्यावर हजर राहिले नाहीत असे कर्मचारी कर्तव्यावर हजर झाल्यानंतर म्हणजे कर्तव्यावर हजर झाल्यानंतर त्यांची 30 जून 2020 पर्यंत 6 महिन्याची अर्थकार्य सेवा पूर्ण होत असल्यास त्यांना हजर झाल्याच्या तारखेस वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय राहील। म्हणजे या ठिकाणी मुद्दा असा आहे की या जे कर्मचारी टाळेबंदीमध्ये कर्तव्यावर नाहीत किंवा कामावरती नाहीत परंतु त्यांची 30 जूनपर्यंत किंवा ते ज्यावेळेस कामावर हजर झाले त्यावेळेस जर त्यांची 6 महिने जर अर्थकार्य सेवा पूर्ण होत असेल तर त्यांना ज्या दिवशी ते हजर झाले त्या दिवशी त्यांना वार्षिक वेतनवाढ राहील। जे राज्य शासकीय कर्मचारी शासनाने जाहीर केलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत शासनाने आदेशित केल्यानुसार 30 जूनपर्यंत कर्तव्यावर हजर राहिले नाहीत मात्र त्यांनी त्यांची कार्यालयीन अनुपस्थिती व
ही येत असते ती अर्धवेतनी परावर्तित अर्जित विनावेतन कोणतीही रजा शिल्लक नसल्याने मंजूर करण्याबाबत निवेदने सादर केली आहेत. अशा कर्मचाऱ्यांना वेतनी रजा मंजूर करणे शक्य असल्यास तसे त्यांची दिनांक 30 जून पर्यंत किमान 6 महिने अर्थकार्य सेवा पूर्ण होत असल्याची खात्री करून मगच त्यांना कर्तव्यावर हजर राहिल्याच्या दिनांकापासून वार्षिक वेतनवाढ मंजूर करावी. जे कर्मचारी 30 जूनला कर्तव्यावर हजर नाहीत परंतु त्यांनी काही या ठिकाणी रजा मंजूरी करून घेतलेली किंवा जे विनावेतन रजा मंजूर करून घेतलेली आहे आणि त्यांची जर रजा 30 जूनपर्यंत 6 महिने होत असेल तर त्या सर्वांना या ठिकाणी वेतनवाढ द्यावी असा या ठिकाणी निर्णय आहे. जे कर्मचारी 1 जुलै 2019 पासून 30 जून 2020 पर्यंत 6 महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर आहेत व ज्यांची 30 जून 2020 पर्यंत 6 महिन्याची अर्थकारी सेवा पूर्ण होत ना आहे त्यांना 1 जुलै 2020ची वार्षिक वेतनवाढ आणून देणे ठरेल. या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे की जे कर्मचारी गेल्या 1 वर्षामध्ये 1 जुलै 2019 पासून 30 जूनपर्यंत 6 महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर आहेत व ज्यांची 30 जूनपर्यंत 6 महिन्याची अर्थकारी सेवा पूर्ण होत आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना वेतनवाढ अनुज्ञेय ठरेल. तसेच जे कर्मचारी 1 जुलै 2019 पासून 30 जून 2020 पर्यंत 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधीचे वैद्यकीय प्रमाणपत्र शिवाय असाधारण रजेवर आहेत त्यांना 1 जुलै 2020 रोजीची वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय ठरणार नाही. या ठिकाणी महत्त्वाचा एकच मुद्दा आहे की जे कर्मचारी 6 महिन्यापेक्षा जास्त वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय रजेवर आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2020ची वेतनवाढ मिळणार नाही. अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा शासन निर्णय 2 जुलै 2020 रोजी निर्गमित केला आहे आणि या शासन निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2020ची वार्षिक वेतनवाढ मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, काही सूचना असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.